हॅलो एवरीवन, वेलकम टू अवर चॅनल. खूप दिवसानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवायला सुरुवात करत आहे आणि त्याची सुरुवात करत आहे मी ग्रीस ब्लॉगपासून. मध्ये आम्ही ऑस्ट्रियाला गेलो होतो आणि ऑस्ट्रियावरून ग्रीसला सॅन्टोरिनी ह्या बेटाला 3 दिवसाची व्हिजिट केली होती. अतिशय सुंदर हा बेट आहे. ग्रीक संस्कृती अतिशय जुन्या संस्कृतीपैकी एक मानली जाते आणि अजूनही त्यांनी त्याचं अस्तित्व जपलेलं आहे. तसेच निळेशार समुद्र आणि आकर्षक रंगछटा असलेले सूर्यास्त बघायचे असतील तर ग्रीसला नक्कीच भेट दिली पाहिजे. तसेच ज्वलंत ज्वालामुखी पण इथे बघायला मिळतात आणि सततच्या ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे इथल्या हवामानावर आणि लोकांच्या राहणीमानावर जो काही फरक पडला आहे त्याच्यामुळेसुद्धा इथे टुरिस्ट लोकांचं अट्रॅक्शन वाढत जातं. तर आमची सुरुवात झाली प्रवासाला व्हिएनापासून सॅन्टोरिनी ग्रीसला. आम्ही व्हिएना टू सॅन्टोरिनी फ्लाईटने गेलो. तर जेव्हा आम्ही सॅन्टोरिनीला पोहोचलो तिथे आम्ही जो ऑनलाईनच हॉटेल बुकिंग केलेली होती त्यांच्या थ्रूच कॅब पण बुक केली आणि तिथून ते ड्रायव्हर आम्हाला घ्यायला आले. आता इथे आवर्जून सांगण्यासारखी एक गोष्ट आहे की इथे देश ग्रीस आहे आणि लँग्वेज पण ग्रीक असल्यामुळे इथले लोक ती लँग्वेज तर बोलतातच, पण तरीही टुरिस्ट जास्त असल्यामुळे आणि त्यांना मदत करण्याच्या हेतूनेसुद्धा ते बऱ्याच लँग्वेज बोलतात आणि बरेच कॉपरेटिव्ह पण ही लोकं आहेत. आपल्याला छानपैकी मदतही करतात आणि छानपैकी गाईडही करतात, म्हणून इथल्या लोकांचा छान असा आम्हाला अनुभव आला. तर रस्त्याने जाताना पण सगळीकडे छानपैकी क्षितिज दिसत होते आणि निळेशार समुद्रकिनारे आणि तसेच इथलं वैशिष्ट्य असणारं म्हणजे आय कॅचिंग गोष्ट अशी इथे की इथे पांढरशुभ्र इमारती बघायला भेटतात आणि जे काही घुमट आहेत डोम्स आहेत ते डार्क निळ्या रंगाचे म्हणजे कोबाल्ट ब्लूचे असे इथे घुमट आहेत. आणि सॅन्टोरिनीचं हेच वैशिष्ट्य जगभरात उठून दिसतं, ते म्हणजे व्हाईट कलरच्या भिंती आणि त्याला असणारे निळ्या रंगाचे डोम. आमची एकंदरीत 3 दिवसाची ट्रिप होती, वेळ कमी असल्यामुळे आम्हाला फक्त 3 दिवस इथे घालवता आले. तर ऑनलाईन बुकिंग केली होती आणि इथे आम्ही एक विला बुक केलेला होता. डुप्लेक्स असा हा विला होता, अतिशय प्रशस्त आणि सुंदर मेंटेन केलेला होता. आता इथे सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की इथले जे स्ट्रक्चर आहे आणि आर्किटेक्चर जे आहेत ते अतिशय सुंदर आहेत. इतके छान ह्यांनी कन्स्ट्रक्ट केलेले आहेत आणि मेंटेन केलेले आहेत की बघून आपल्यालासुद्धा असं छान वाटतं आणि आपल्यासाठी पण आयडियाज येतात. आता हे जे हॉटेल होतं म्हणजे विला होता तो डुप्लेक्स होता, खाली 1 BHK एक रूम होती आणि वरती एक 1 BHK. अशा प्रकारे त्यांनी छानपैकी प्रशस्त असा विला बांधलेला होता. छान ह्याला दोन्ही पण बाल्कनी होत्या आणि बाल्कनीमधूनसुद्धा सुंदर असा समुद्रकिनारा आणि आजूबाजूचा परिसर पण दिसत होता. इथेसुद्धा आजूबाजूला छानपैकी घरं आणि त्यांचे सुंदर असे मनमोहक दृश्य दिसत होती. आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की इथे छानपैकी सूर्योदय पण दिसत होता. तर सर्वात आधी आम्ही एक घराची छोटीशी टूर घेतली. एकदम छान प्रशस्त आणि सुव्यवस्थित त्यांनी हा विला डिझाईन केलेला होता आणि टुरिस्ट लोकांसाठी आणि जे येणार आहेत त्यांच्यासाठी छानपैकी त्यांनी किचन पण अरेंज करून ठेवलेलं होतं. आम्हाला इथलं किचन जास्त आवडलं आणि लेडीज असल्यामुळे ऑब्व्हियसली जास्त करून लक्ष किचनकडे जातं. त्यांनी कसं ठेवलेलं आहे, कसं मेंटेन केलेलं आहे आणि येणाऱ्या लोकांसाठी किंवा गेस्टसाठी इथे गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या बेसिक आहेत त्या दिलेल्या होत्या. बेसिक चहा कॉफीच्या गोष्टी पण दिलेल्या होत्या आणि थोडंफार ब्रेकफास्टसाठी पण दिलेलं होतं. सगळे इक्विपमेंट डिव्हायसेस एकदम व्यवस्थित वर्किंग कंडिशनमध्ये होते. आता खूप लोक काय करतात इथे जेव्हा ट्रिपला येतात ते फक्त रिलॅक्स आणि एन्जॉय करण्यासाठी येतात, मग ते मस्तमध्ये इथे किचनमध्ये थोडंसं सामान आणून रूममध्येच थोडंसं लागेल तसं स्वयंपाक बनवून छानपैकी इथे वेळ वाया घालवतात आणि इथूनच सुंदर असे सूर्योदय सूर्यास्ताचे छान अनोखे देखावे बघत बसतात.
आणि बाल्कनीमध्ये मुलांना खेळण्यासाठी मोठ्या गॅलरीमध्ये छान असा जकुझी पण दिलेला. इशांतचा जास्त वेळ तर त्याच्यामध्येच गेला. जास्त करून रिलॅक्स होण्यासाठीच इथे गेस्ट येतात आणि छान आपला वेळ रिलॅक्स घालवतात. रूममध्ये आल्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं रिफ्रेशमेंट करून थोडंसं खाऊन आम्ही पुन्हा इथल्या ज्या सिटीमधलं मार्केट होतं ते फिरायला गेलो. तर आम्ही इथे फिरा ह्या एरियामध्ये राहिलो होतो. तर हे पण एकदम गजबजलेलाच शहर आपण किंवा एक एरिया म्हणू शकतो. खूप सुंदर असा हा पण एरिया आहे. हॉटेलमध्ये जरा वेळ व्यतीत केल्यानंतर आम्ही संध्याकाळी फिरायला गेलो. तिथेसुद्धा प्रचंड गर्दी होती आणि तिथे शॉपिंगचे पण भरपूर ऑप्शन होते. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही कुठे कुठे फिरलो फिरामध्ये आणि काय काय बघितलं याचा व्हिडिओ बनवेन मी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरच पुढचा व्हिडिओ पण अपलोड करेन.